गावच्या रानामध्ये, तर हे गहूचं जे पीक आहे हे श्रीराम 111 या जातीचा गहू या ठिकाणी आपण पाहत आहोत. या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे जे ओंबी आहे, या ओंबीची जी साईज आहे ती लांब आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलं त्याला फुटव्यांची संख्या पण भरपूर आहे, म्हणजे ह्या फुटवा होण्याची कॅपॅसिटी ह्या गव्हामध्ये भरपूर आहे. तुम्ही जर पाहिलं तर ह्या दोन लाईनमध्ये आपण भरपूर अंतर ठेवून असं पेरलेला गहू आहे, परंतु तरीसुद्धा वरती येऊन पाहिलं तर असं पूर्ण रान भरलेलं, ओंब्यांनी पूर्ण रान भरले असं जाणवते. म्हणजे फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी ते जाणवते की रान कसं असं पूर्ण भरले. पेरताना आपण गव्हाचे जी बियाणं आहे ते फक्त साधारण एकरी 20 किलोच्या दरम्यान एवढंच वापरलेलं आहे, आणि एवढं बियाणं वापरून म्हणजे गहू पातळ पेरूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही जर ओंब्यांची संख्या असं पाहिलं तर ह्या ओंब्या हे पूर्ण असं रान भरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. इकडे जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे आता इथे थोडं एक मोकळ्या जागेत साधारण दोन गहू पडलेले आहेत. ह्या दोन गहू पडलेले आहेत, तर ह्याचं जर आपण ही संख्या जर मोजली ह्या दोन गव्हाची तर 27 फुटवे हे दोन गव्हाला या ठिकाणी, म्हणजे दोन गव्हापासून जी तयार झालेली जुडी आहे त्याला साधारण आपण एवढे फुटवे झालेले पाहू शकतो. म्हणजे फुटवा होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती ही गव्हामध्ये भरपूर आहे, आणि ही गहू भरण्याची कॅपॅसिटी आहे ती पण भरपूर आहे. चारही बाजूने या ठिकाणी आपण गहू गव्हाचे दाणे असे पूर्ण ओंबीमध्ये भरलेले या ठिकाणी पाहू शकतो, आणि पूर्ण भरलेली अशी ओंबी या ठिकाणी या श्रीराम ह्या गव्हामध्ये आपल्याला जाणवते. आणि गव्हाची जी आहे क्वालिटी आहे, ती क्वालिटी जर तुम्ही पाहिली तर ती क्वालिटी पण अतिशय उत्तम, म्हणजे टपोरा असा दाणा, टपोरा चमकदार दाणा या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्या गव्हाचा टपोरा आणि असा चमकदार असा दाणा आहे, त्यामुळे त्याची खाण्यासाठी जी क्वालिटी आहे किंवा ग्रेन क्वालिटी आहे ही दोन्ही पण चांगलं आहे. आणि अशा प्रकारचा या गव्हाचं म्हणजे उत्पादन क्षमता पण इतके जर फुटवे असतील तर ह्याची चांगली राहणार आहे, आणि ओंबीची साईज पण भरपूर असल्यामुळं येणारं उत्पादन हे शेतकऱ्याला नक्कीच चांगलं असं या ठिकाणी भेटू शकतं. अशा प्रकारे हा गहू श्रीराम 111 या ठिकाणी आपण पाहत आहोत.